लॉकडाऊनचा फटका मराठी सिनेमांना देखील बसला आहे. अनेक चित्रपट हे अनिर्णित काळासाठी पुढे ढकलले गेलेत. यापैकीच एक म्हणजे रवी जाधव यांचा अनन्या हा सिनेमा. अनन्यामध्ये फुलपाखरू फेम मृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळाली होती. हा सिनेमा 31 जुलैला प्रदर्शित होणार होता, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सिनेमा पुढे ढकलला गेला आहे आणि तेही अनिश्चित काळासाठी. स्वतः रुतानं ही माहिती दिली आहे. पहा हा व्हिडिओ. कुठे चाललीस घाई घाईत? बाबा हो, सगळे माझी वाट बघताय. मला त्यांना माझी गोष्ट सांगायची. थांब बेटा, अशी घाई करू नकोस. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी थोडासा संयम गरजेचा आहे. जरा थांब आणि योग्य वेळी दणक्यात सांग आपली गोष्ट. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी संयम आवश्यक आहे, त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहूनच अनन्या आपल्या भेटीला येईल आणि तेही दणक्यात, असं ऋतानं म्हटलंय. त्यामुळे हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही हे नक्की झालंय. हा सिनेमा चित्रपटगृहातच प्रदर्शित होईल, पण यासाठी प्रेक्षकांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागेल. तर मग या सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच बातम्यांसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.